सरांगेंचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. या क्षणाची महत्वाची बातमी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हा गौप्य स्फोट केलाय. त्याचबरोबर विधान भवनात अमित देशमुखांसोबत उभं असताना मुख्यमंत्री आमच्याकडे आले आणि त्यांनी जरांगे आमचा कार्यकर्ता असल्याचं म्हटल्याचंही पटोले म्हणालेत. आणि त्याचवेळी हातवारे करत जरांगे यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं पटोले यांनी सांगितलंय. विधानसभेमध्ये मी आणि अमित भैया, धीरज भैया आम्ही उभे होतो आणि एकनाथ शिंदे सरळ आमच्याकडे आले. मी भैयाला सांगत होतो की एकनाथ शिंदे बरोबर आपल्याकडेच येणार. अमित भैया म्हणले असं काही येऊ शकत नाही, तो ते तिकडे दुसरं काम असेल. मी म्हटलं बरोबर आपल्याकडे येईल आणि आला. मी त्यांना सांगितलं की हे महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ते काही बरोबर चाललेलं नाही. आणि एकनाथ शिंदेनी सरळ सांगितलं की तो आमचा कार्यकर्ता आहे. जरांगेंना कार्यकर्ता सांगत होते, ते आपण पाहिलं असेल व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता त्याचा कार्यक्रम असं केलं, त्यांनी कसं केलं असं करेक्ट कार्यक्रम करणार. कोणाचा करायचं? जरांगे पाटलांचा. कोणी म्हटलं? कोणी म्हटलं? एकनाथ शिंदेनी म्हटलं.